2014 निवडणुकीत हाडोळती व परिसरातील नागरिकांना नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणाचे पाणी सिंचनासाठी आणण्याचे आश्वासन दिले होते. यावर विरोधकांनी शक्य तेच बोलावे अशी टीका केली होती. येत्या 8 दिवसात या कामाचा सर्वे करण्यात येणार आहे. आमदार विनायकराव पाटील यांनी शब्द दिलेला आम्ही पाळणार आहे असे लोकांना सांगितले आणि बोलते वेळेस ते पुढे जे बोलतो ते करून दाखवतो. विरोधकांच्या सारखे खोटे बोलत नाही. विरोधकांसारखे पोकळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम मी करत नसल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा आमदार विनायकराव पाटील यांनी केले. अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील 2017-2018 मधील मूलभूत सुविधा अंतर्गत 15 लाख रुपये सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री आमदार नितीन गडकरी यांच्या सहकार्याने संपूर्ण मराठवाड्यात वॉटर गिडऱ्या माध्यमातून नदीजोड प्रकल्प राबवून मराठवाड्याचा कायमचा दुष्काळ दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार विनायकराव पाटील यांनी सांगितले. त्यावेळी हाडोळतीतील समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती. बालाजी तोरणे, अहमदपूर. एक पिण्याच्या पाण्याचा मोठा या ठिकाणी जी समस्या होती ती समस्या या ठिकाणी दूर होऊ शकणार आहे. शेतीच्या ठिकाणी शासन आणि आपले मुख्यमंत्री गडकरी साहेब आणि आपले PM साहेब या ठिकाणी प्रयत्न करत आहेत की कोकणात वाहून जाणारं आणि समुद्रात जाणारं पाणी हे मराठवाड्याकडे वळती करून या प्रत्येक भागातल्या शेतकऱ्यांना ते पाणी शेतीमध्ये कसं उपलब्ध करून देता येईल याही दृष्टिकोनातून प्रयत्न आहेत. या दोन्ही या योजनेच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की असंच जर काम झालं तर निश्चित मराठवाड्याचं एक वैभव, एक मराठवाड्याचं एक वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळू शकणार आहे. अनेक वर्षापासून मराठवाडा दुष्काळी एक बालाघाटच्या डोंगरामध्ये या ठिकाणी बितरलेला हे वाळवंट भाग असल्यासारखं किंवा भविष्यामध्ये सांगितलं जातं की आता जर या मराठवाड्याकडे लक्ष नाही दिलं तर मराठवाड्याचा वाळवंट होईल. पण या मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन वॉटर ग्रीडचा प्रकल्प असेल किंवा जे काही पाणी समुद्रात वाहून जाणार आहे ते पाणी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल किंवा लिंबोटीचं पाणी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल, जर या गोष्टी झाल्या तर मराठवाडाच नाही तर या हा परिसर या ठिकाणी एक सुजलाम सुफलाम या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि भविष्यामध्ये हे सगळे कामं पूर्ण करून या भागातल्या लोकांचं ऋण निर्देश किंवा त्यांच्या ऋणातून उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न मी निश्चितपणाने या ठिकाणी करणार आहे. एवढा शब्द देतो, आपण सर्व उपस्थित झालात, आपले आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.